आर्किटेक्ट इंजिनियर्स यांच्या पहिल्या पसंतीचं नाव म्हणजे किंग्स डोअर्स, फायबर डोअर्स, पीव्हीसी फ्लश डोअर्स, पीव्हीसी रेग्युलर डोअर्स, लॅमिनेशन डोअर्स, लॅमिनेटेड डोअर्स, सर्व प्रकारचे डोअर्स, प्लायवूड आणि हार्डवेअर मटेरियल. ठिकाण एस आर थोरात डेअरी समोर, राजापूर रोड, गुंजाळवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर शशिकांत गुंजाळ. 9552561990 9049188646 आणि प्रोप्रायटर संजय गुंजाळ. 88837422 आणि 90676443999. पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा देवस्थान या ठिकाणी सदा आनंदाचा येळकोट, येळकोट येळकोटचा जयघोष घुमला. तर भंडार खोबऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. तर कुलदैवत खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी आले होते. 3 दिवस चाललेल्या यात्रोत्सवात लाखो भाविकांनी आपल्या कुलदैवताचं दर्शन घेतलं. तर यंदाही शेकडो बैलजोड्या शेतकरी भाविकांनी वाजत गाजत मंदिरासमोर आणल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील पिंपरी पेंढार येथील मानकरी एकनाथ शेलाऱ्यांनी आणलेल्या मानाच्या बैलांचं देवस्थानकडून स्वागत करण्यात आलं, तर शेलाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. सायंकाळी 4 वाजता सावरगाव घुले येथील मानाच्या पालखीची मिरवणूक पार पडली. रात्री मंदिराजवळ खंडोबा पालखीची छबिना मिरवणूकही पार पडली. देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग गायकवाड यांनी यावेळी पालखीचं स्वागत केलं. तर याप्रसंगी विश्वस्त मोहन घनदाट, किसन धुमाळ, दिलीप घोडके, अमर गुंजाळ, किसन मुंढे, हनुमंत सुपेकर, बन्सी ढोमे, रामदास मुळे, जालिंदर खोसे, धोंडीभाऊ जगताप, अच्युतराव जगदाळे, उपसरपंच बाळासाहेब पुंडे यांचीही उपस्थिती होती. प्रथमतः मी संपूर्ण आपल्या पारनेर तालुक्यातील ही प्रथम यात्रेची सुरुवात ही कोरतांच्या खंडोबाच्या यात्रेपासून सुरुवात होत असते. मी या गावचा प्रतिनिधी अशोक घुले. मी 5 वर्षापासून मी या गावचा सरपंच आहे. विशेष म्हणजे आम्ही सर्व, आमचं एक मंडळ आहे, संघर्ष गणेश तरुण मित्र मंडळ. त्या मंडळामार्फत आम्ही ट्रॅफिक म्हणजे जी यात्रेला येणारी लोकांची सुविधा असते, मेन गर्दी, त्या गर्दीचं आमचं मंडळ सर्व मोटरसायकल पार्किंग, मोठ्याल्या गाड्यांची पार्किंग आणि चारचाकीचे छोटे वाहन असते त्यांची पार्किंगची पूर्ण सुविधा आमचं हे मंडळ करतं आहे. आज आमच्या या मंडळाला 29 वर्षापासून आम्ही या पार्किंगची सुविधा करतो आहे. जर पार्किंगची सुविधा नसती तर आपल्या यात्रेला जे प्रवासी येतात, जे यात्रेची जी मजा असते ती मजा या ट्रॅफिकमुळे लोकांना घेता येणार नाही. दुसरी विशेष म्हणजे आमची यात्रा ही 9, 10, 11 या तारखेपासून सुरुवात होत असते. पौर्णिमेच्या दिवशी देव हा गावामध्ये येत असतो. छबिना हा गाव देव गावात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये देवाची मिरवणूक निघते गावामध्ये. त्याच्यानंतर आम्ही पारंपरिकप्रमाणे आपल्या गावामध्ये लोककला लोकधारेवरचा कार्यक्रम आम्ही हा गावामध्ये संपूर्ण पंचकृषी लोक यांच्यासमोर साजरा करत असतो. त्या कार्यक्रमाचाही आनंद सर्व यात्रेकरू घेत असतात. काठीचा कळसाला, बैल्याची काठी कळसाला लागल्यानंतर यात्रेची सांगता होते. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रशासनाने आणि विश्वस्तांनी यावर्षी विशेष असं सहकार्य म्हणजे सर्व ज्या डिपार्टमेंट, आरोग्य खातं असेल, पोलीस, त्याच्यानंतर आपला एसटीचं डेपो असेल याची सुविधा, आणि विशेष म्हणजे आपले इलेक्ट्रिकवाले यांनी पण सगळ्या लाईटीची सुविधा व्यवस्थित केली. कोरठण खंडोबाचा जो उत्सव होता तो त्या उत्सवाची आज अतिशय चांगल्या प्रकारे सांगता झालेली आहे. या कामामध्ये सगळं आमचं पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन, शासनाचे विविध विभाग, गावातील लोक, कोरठण खंडोबाचं जे विश्वस्त आहे, विश्वस्त मंडळ, या सगळ्यांच्या सहकार्याने आणि विशेष करून ज्या काट्यांचे जे मानकरी आहेत, मानकरी, त्या मानकऱ्यांच्या सहकार्याने हा कोरठण खंडोबाचा 3 दिवसाचा उत्सव अतिशय जल्लोषात साजरा होऊन त्याची आज सांगता झालेली आहे. खंडोबा कोरठण येथील यात्रोत्सवाची सांगता झालेली आहे.
साधारणपणे 6 लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत नयनरम्य आणि भक्तिभावाने परिपूर्ण ओथंबलेला असा काठीचा सोहळा शांततेत पार पडलेला आहे. पप्पू पायमुडेसह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, कोरठण.